मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नगर रोडवर लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत कटकेवाडीजवळ रात्रीच्या वेळी डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. विभागीय रात्र गस्त घालत असताना हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे लोणीकंद पोलीस स्टेशनला भेट देऊन परतत असताना पहाटे 2 वाजेच्या दरम्यान महामार्गाच्या कडेला एका ट्रकजवळ एक कार संशयितरित्या दिसल्याने त्या कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी केली गेली जात असल्याचं दिसून आहे. चोरांकडून 35 लिटरचे 9 कॅन, एक पोपट पाना, स्क्रू ड्रायव्हर, डिझेल काढण्यासाठीचं पाईप, 2 मोबाईल, 1 कार असा सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जात आहे. मी लोणीकंद पोलीस स्टेशनला डिव्हिजन नाईट राऊंड दरम्यान भेट देऊन परत हवेली पोलिसांकडे जात असताना रस्त्यामध्ये एक कार लागलेली दिसली व ट्रकच्या शेजारी काही मुलं चाचपडताना दिसताना त्यांचा शंका आल्याने मी गाडी पुन्हा वळवून घेऊन अतिशय त्यांना चावूल न लागता त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता ते ट्रकमधून ट्रकच्या डिझेलचं उभ्या असलेल्या ट्रकचं डिझेलचं झाकण काढले लक्षात आलं व त्यांची गाडी चेक केली असता त्या गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी सुमारे 9 ड्रम त्या गाडीमध्ये पाठीमागे डिकीमध्ये ठेवले असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते डिझेल चोरीसाठी झाले असल्याचे आम्हाला त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनचे PSI पडळकर साहेब यांना बोलून घेऊन त्यांच्याकडे हँडओव्हर करण्यात आलेला आहे. होत असतात तसे गुन्हे दाखल या अगोदरही झालेले आहेत. आज माननीय शेळके साहेब नाईट राऊंड दरम्यान असताना विभागीय गस्ती त्यांचे निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी फोन केला, घटनास्थळावर आलो. सर सदर 4 आरोपी मिळून आलेले आहेत, त्यांच्याकडून काही